नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल मानाचे मोदक अर्थातच उकडीचे मोदक सुबक अगदी रेखीव कसे बनवायचे तर मोदकाला उकड कशी काढावी मोदक बनण्यासाठी कळ्या कशा घालाव्यात यासाठी काही खास टिप्स आहेत तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मोदकाची स्टफिंग किंवा सारण तयार करण्यासाठी एक चमचा साजूक तूप त्यामध्ये दोन लहान चमचे आपण खसखस ॲड केलेली आहे व्यवस्थित खसखस तुपामध्ये थोडी भाजून घ्या त्यानंतर सुकामेवा आवडीनुसार किंवा गरजेनुसार सुकामेवा यामध्ये तुम्ही वापरू शकता यात मी काजू आणि बदामाचे तुकडे वापरलेले आहेत आता इथे आपण साधारणतः एक नारळाचा पूर्ण चव वापरलेला आहे आणि कपाने मोजला तर तो सव्वा कप नारळाचा चव भरलेला आहे तर मी एकाच कपामध्ये तो प्रेस किंवा दाबून भरून ठेवला होता पण तो जर व्यवस्थित भरला तर साधारणतः सव्वा कप हा नारळाचा चव भरलेला आहे आणि थ्री फोर्थ कप आपण इकडे गुळाची पावडर वापरली आहे गुळाची पावडर वापरली की सारण बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही एकदा ट्राय करून पहा जर गुळाची पावडर नसेल तर नॉर्मल साधा गुळ खिसून वापरू शकता अर्थातच एक वाटी जर नारळाचा चव असेल तर त्याला पाऊन वाटी तुम्ही इकडे गुळाची पावडर किंवा गुळ वापरायचं आहे किंवा आवडीनुसार थोडंफार गोड जर जास्त खात असाल तर जरी थोडं जास्त वापरलं तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्या गुळाची पावडर मिक्स केल्यानंतर एक चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ आपण यामध्ये ॲड करून घेणार आहे अतिशय टेस्टी आणि हे चविष्ट सारण उकडीच्या मोदकाचं तयार आहे गुळाची पावडर टाकली की सारण खूप झटपट बनतं ॲज कंपेअर टू जर आपण गूळ खिसून वापरला गुळ खिसून वापरला की त्याचं पाणीही सुटतं आणि त्यानंतर थोडा वेळ लागतो सारण शिजून घट्ट व्हायला पण अगदी गुळ पावडर वापरली की फटाफट हे सारण तयार होतं सारण तयार आहे आता एका बाउलमध्ये मी सारण काढून घेतलं आहे त्याच कढईमध्ये एक कप पाणी अर्धा कप दूध तर दीड कप आपण इथे तांदळाची पिठी वापरलेली आहे याकरता दीड कप आपण पाणी आणि दूध घेतले चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप साजूक तूप जास्त टाकू नये अन्यथा मोदकाचं तोंड उघडलं जाऊ शकतं ज्यावेळेस ते आपण वाफवतो यासाठी एकच चमचा वापरा आणि अशा प्रकारे उकळी फोटू द्या दूध वापरलं की मोदकाचा पांढरा शुभ्र कलर येतो अगदी असा कापसासारखे तुमचे मोदक दिसतील यासाठी मी दूध वापरलं आहे जर नसेल दूध वापरायचं तर पूर्ण पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता दीड कप तांदळाच्या पिठीसाठी आपण इकडे दीड कप पाणी आणि दूध असं मिक्स करून वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता आता इथे जी तांदळाची पिठी आहे ती पूर्णपणे मी आंबेमोहर राईस हा थोडासा पाण्यातून काढून कपड्यावर सुकवून तो दळून आणलेला आहे हवं तर तुम्ही बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता आता गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं मी उकड काढून घेतलेली आहे म्हणजे झाकण ठेवून आणि त्यानंतर परातीमध्ये आपण ही उकड काढून घेऊया आता खूप गरम आहे अगदीच हात लावला तर चटका बसण्याची शक्यता असते यासाठी आपण वाटीचा वापर करून ही उकड मळून घ्यायचं आहे तर असं दाबून प्रेस करून मळून घ्या तुम्ही जेवढी छान उकड व्यवस्थित मळाल त्या पद्धतीने तुमचे मोदक होणार आहेत यासाठी उकड मळायला म्हणजे कंटाळा करू नये साधारणतः उकड पाच ते दहा मिनटं आरामात मळून घ्या जर का उकड तुम्हाला खूप जास्त कोरडी वाटत असेल कधी कधी तांदळाच्या क्वालिटीवर पाणी जरा जास्त लागू शकतं यासाठी जर कोरडी वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही उकड मळून घेऊ शकता आता इथे बघा अशी उकड आपण मळून घेतोय उकड कधीपर्यंत मळायची यासाठी मी तुम्हाला इकडे एक खास टिप सांगणार आहे तर या पद्धतीने माझी उकड मळून झालेली आहे थोडासा पिठाचा गोळा घ्या आणि त्यानंतर एक लाटी किंवा असा गोल पेडा करून पहा जर याला क्रॅक किंवा भेगा पडत असतील तर उकड अजून मळावी लागेल आणि अगदीच अशी प्लेन येत असेल तर उकड तुमची तयार आता लाटी तयार करून घेतली आहे तर आपण बेलण्याने ही लाटी लाटून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे हवं तर तुम्ही सुद्धा लाटी मोठी करून घेऊ शकता पण लाटून घेतलं की कळ्या ज्या आहेत त्या खूप सुंदर पडतात यासाठी मी हे लाटून घेतलेलं आहे आणि मधल्या बोटाचा वापर करायचा ही जी मागची दोन बोटं आहेत त्यांनी पीठ पाठीमागच्या साईडनी या पद्धतीने आपल्याला ओढून याच्या कळ्या पाडून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत मी दाखवलेली आहे यापेक्षाही तुम्ही कदाचित खूप सुंदर कळ्या पाडू शकता पण अगदी ज्याला काही मोदकच बनवता येत नाहीत त्यांनी या टिप्स फॉलो करून मोदक बनून पहा खूप सुंदर मोदक बनतात जर का लाटी किंवा मोदकाची पारी ही जाड झाली तर मोदक हा व्यवस्थित वळला जात नाही किंवा तो ब्रेक होतो यासाठी पारी ही थोडीशी आपल्याला पातळच लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळही नाही आहे तर मीडियम लाटा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळ्या याच्या पाडता येतील बघा अशा प्रकारे आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत मोदकाला आता यामध्ये सारण एक ते दीड चमचा भरायचं आहे भरभरून सारण भरलं की मोदक हा मोठाही होतो त्याला आकारही छान येतो आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो हलक्या हाताने मोदकाचं तोंड या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप खूप सोपी रेसिपी आहे अगदी तर या पद्धतीने आता मोदक आपण वळवून घेतलेलं आहे मोदकाचं टोक खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी अगदी असं निमूर्त मोदक होत आला की त्यानंतर सगळ्या कळ्या एकत्र करून याचं मोदकाचं टोक वर करून घ्यायचं आहे कळ्या जर तुम्ही वळत असताना थोड्याफार मुदडल्या असतील तर तुम्ही या पद्धतीने एखाद्या स्टीलच्या चमच्याचा चा वापर करून त्या अगदी शार्प तुम्ही करून घेऊ शकता अतिशय सोपी आणि अगदी पटकन होणारा हा मोदक आहे आता अजून एक लाटी मी याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे तर हाही मोदक मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवणार आहे पहा तर अगदी स्लो दाखवलेलं इथे मी मधल्या बोटाचा वापर करायचा आणि जी मागची दोन बोटं आहेत त्यांनी पीठ पाठीमागं पारीचं ओढून घ्यायचं आहे अर्थातच या पद्धतीने कळ्या पाडून घ्यायचं आहेत जेवढी छान पारी लाटली जाईल तेवढे छान तुमच्या कळ्या पडणार आहेत जर का पीठ तुमचं जर व्यवस्थित मळलं गेलं नसेल तर पारीला हे ये, क्रॅक येऊ शकतात किंवा पारीच्या ज्या कळ्या आहेत त्या आपण घालत असताना कळ्या मुदडण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते त्याहूनच समजायचं की पीठ आपलं परफेक्ट मळलं गेलं आहे का नाही तर बघा आता दुसराही मोदक याच पद्धतीने आपण कळ्या घालून घेतलेले आहेत मागच्या वर्षी ज्यांना अगदीच कळ्या येत नाही सुद्धा मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ते तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा चॅनलवर आपल्या पाहू शकता मोदक रेसिपी अशी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मोदक दिसून येतील आता पहा जर कळ्या मध्ये वळत असताना थोड्याफार आपल्या मुदडत असतील तर त्याला हाताने थोडंसं सरळ करून घ्यायचं आहे आणि अगदी अलगद हाताचा वापर करून या पद्धतीने कळ्या तुम्ही बंद करून घ्यायचं आहेत अतिशय सोपी पद्धत मी दाखवलेली आहे अजून कुठले तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता या पद्धतीने आपला मोदकही दुसरा तयार आहे पहा मोदक तयार झालेलं आहे तर याच पद्धतीने बाकीच्या पिठाचे सुद्धा मोदक आपण वळून घेऊया मोदक साधारणतः दहा ते अकरा मीकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त मोदक झालेले आहेत आता हे मोदक आपण उक उकडून घेणार आहे उकडीचे मोदक आहेत अर्थातच या हे आपण उकडून घ्यायचे आहेत बघा खालूनही आणि वरूनही किती सुंदर मोदक आपल्या इकडे दिसतोय इथे स्टीमर स्टीमर मी स्टीमरचा वापर केला आहे चाळणी असेल तर पातेल्यावर पाणी गरम करून त्यावर तुम्ही चाळण ठेवून हे उकडीचे मोदक उकडून घेऊ शकता किंवा बाजारात या पद्धतीचं स्टीमर मिळतं त्याचाही तुम्ही वापर करू शकता आता माझ्याकडे केळीचं किंवा हळदीचं पान नसल्यामुळं मी चाळणीला खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे याचं कारण म्हणजे बराच वेळ मोदक करायला वेळ लागतो आणि पहिला जो मोदक बनवला असतो तो, तो कदाचित थोडासा ड्राय होण्याची शक्यता असते यासाठी त्यावर तुम्ही कपडा जरी झाकला तर थोडाफार ड्राय होऊ शकतो यासाठी असं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळे मोदक आपल्याला स्टीमरमध्ये लावून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे केळीचं किंवा के हळदीचं पान असेल तर तुम्ही बुडाला हळदीचं पानसुद्धा लावू शकता यामुळं अजून तुमचे सुंदर मोदक दिसू शकतात पहा किती आपले रेखीव आणि अगदी सुंदर कळ्या पडलेले मोदक तयार आहेत इथे मी केशर गरम पाण्यामध्ये साधारणतः दहा एक मिनटं भिजून घेतला होता अगदी गडद कलर आलेला आहे आणि केशर लावून घेऊया याप्रकारे आता स्टीमरचं झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम गॅसवर हे मोदक उकडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत उकडल्यानंतर या कळ्या अगदी रेखीव आणि उठावदार दिसतात पहा अगदी सुंदर मोदक उकडीचे तयार आहेत तर गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक तयार झालेले आहेत मोदक हे थंड झाल्यानंतर मी स्टीमरमधून काढून घेतलेले तर तुम्ही पाहू शकता खालच्या साईडनेही आणि वरच्या साईडनेही आपले मोदक किती तुम्ही सुद्धा गणपती बाप्पासाठी प्रकारे मोदक बनवून पहा कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला आता आपण दुसऱ्या पद्धतीचे मोदक म्हणजेच तळणीचे मोदक बनवण्याकरता कढईमध्ये सारण बनवण्यासाठी एक चमचाभर तूप गरम करून घ्यायचे तूप थोडंसं वितळलं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा वापरायचं आहे रवा बारीक असू द्या मोठा असू द्या कुठलाही तुम्ही वापरू शकता आता रवा आपल्याला मस्त साजूक तुपामध्ये टाकून खमंग भाजून आहे अगदी गॅस मंद ठेवा आणि मंद आचेवरच रवा भाजून घ्या थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे पण सतत हलवत राहा अन्यथा रवा करपू शकतो आता इथे क्वांटिटी कमी असेल तरी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हे सारण बनवून ठेवलं तर तुम्ही त्यापासून कधीही मोदक बनवून गणपती बापाला नैवेद्य दाखवू शकता असं हे टिकाऊ सारण आहे आणि यामध्ये असा, या असा एकही जिन्नस नाही जो की लवकर खराब होईल आता इथे आपण रवा अगदी मंदाचीवर भाजून घेतला की एक वाटी किसलेला सुख खोबरं आहे तर इथे आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतो किंवा नॉर्मल साधा खोबरा किंवा जर खोबर असेल तर ते तुम्ही खिसून घ्या आणि या पद्धतीने वापरा आता खोबरंसुद्धा भाजून घेतले लालसर कलर येईपर्यंत एक चमचाभर आपण खसखस ॲड केलेली आहे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून कढईत थंड होईपर्यंत तसंच ठेवून द्या मिक्सरमध्ये एक वाटी साखर दोन एक वेलदोडे वापरलेले आहेत आपण इकडे आता मिक्सरमध्ये बारीक पिठी करून घ्या अगदी बारीक पिठी करून घ्यायचं आहे या पद्धतीने ज्यांना साखर नसेल वापरायची त्यांनी गुळाची पावडरसुद्धा वापरली तरी चालेल आता इथे आपण खोबरं आणि रवा त्याचबरोबर खसखस भाजून घेतली होती तीसुद्धा मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या हवं तर डेसिकेटेड कोकोनट वापरलं की आपल्याला ग्राइंड करायची गरज भासत नाही आता या प्रकारे तुम्ही पाहू शकता जे मोदकाचं सारण आहे ते तयार झालेलं आहे अतिशय टेस्टी हे सारण तयार होतं तर आता यामध्ये आपण साधारणतः दोन चमचे ड्रायफ्रूटची पावडर काजू बदाम पिस्ता याचीही पावडर आहे हवं तर तुम्ही अख्खे काजू स्लाईस करून टाकू शकता किंवा जो काही सुकामेवा तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही पावडर फॉर्ममध्ये वापरला तर मोदक जे आहेत ते फुटत नाहीत यासाठी आपण ते पावडर फॉर्ममध्येच वापरावेत या प्रकारे मोदकाचं सारण जर तयार केलं साधारणतः हे सारण वीस ते पंचवीस दिवस टिकतं आणि तुम्ही त्यापासून कधीही मोदक बनवू शकता आता एका बाऊलमध्ये एक वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ चार चमचे बारीक रवा चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घ्या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापरसुद्धा करू शकता पण गव्हाचं पीठ थोडंसं हेल्दी असतं यासाठी मी गव्हाच्या पिठाचा किंवा कणकेचा आपण इकडे वापर केलेला आहे आता यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाका आणि घट्टसर गोळा मळून घ्या जसं आपण पुरीचं पीठ ला मळून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जर का पीठ सैलसर झालं तर मोदक हे नरम पडतात आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला घालता येणार नाहीत यासाठी आपल्याला घट्टसरच व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि याला थोडंसं सा साजूक तूप लावून घेतलेलं आहे आता एक पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त ठेवायचं आहे खूप जास्त वेळ ठेवू नका नाहीतर पीठ जास्त मुरलं की नरम होतं आणि कळ्या ह्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत मोदकाला आता घट्टसर पीठ असतानाच याचे एक दोन तुकडे किंवा दोन गोळे बनवून घ्या या पद्धतीने कारण एक मोठीच लाटी आपण लाटून घेणार आहे पोळीपाटावर ही लाटी आपण लाटून घेऊया याचसोबत मी सारणही घेतलेलं आहे आता ज्यांना कोरडं सारण आवडत नसेल त्यांनी थोडंसं दुधाचा एक दोन चमचे दूध टाकून सारण थोडंसं सा तुम्ही ओलसर करूनसुद्धा भरून घेऊ शकता पण अगदी जास्त दिवस जर तुमचे मोदक टिकायचे असतील तर सारण जे आहे ते कोरडं भरा आता व्यवस्थित आपण ही लाटी लाटून घेतलेली आहे मीडियम साईजची लाटी लाटून घ्यायचं आहे एका लाटीमधनं चार मोदकच्या पारी आपण तयार करणार आहोत या पद्धतीने ही लाटी लाटून घ्या आता एका वाटीचा वापर करून मीडियम साईजच्या लाट्या तयार करून घ्या या पद्धतीने तर एका मोठ्या पोळीमध्ये चार ह्या लाट्या तयार होतात अगदी मीडियम लाटा जर पातळ लाटी लाटली तर कळ्या व्यवस्थित पडत नाहीत यासाठी मीडियमच लाटी या पद्धतीने लाटून घ्यायचे तुम्ही याची थिकनेससुद्धा पाहू शकता आता आपण या लाटीला व्यवस्थित कळ्या घालून घेऊया कळ्या पाडत असताना मोदकाला जर तुम्हाला पीठ हाताला चिटकत असेल तर तिथे थोडंसं सा साजूक तूप वापरावं आणि इथे साधारणतः आपण दहा ते अकरा कळ्या पाडून घेणार आहोत प्रत्येक मोदक हा मी अकरा कळीचा बनवत असते तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कळ्या पाडू शकता जर का लाटी थोडीशी लहान असेल किंवा थोडी मोठी असेल तर तुम्ही या पद्धतीने कळ्या थोड्या कमी जास्त ॲडजस्ट करू शकता आता इथं सारण आपण भरून घेऊया हे सारण थोडंसं कोरडं असल्यामुळं भरायला थोडंसं जड जातं किंवा तुम्ही या पद्धतीने हाताचा वापर करूनसुद्धा सारण भरून घेऊ शकता सारण कोरडं असलं की मोदक हा जास्त दिवस टिकतो एकदा ट्राय करा गणपती बाप्पासाठी रोज रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो तर हे टिकाऊ तळणीचे मोदक एकदा ट्राय करा अशा प्रकारे मोदक हलक्या हाताने एक जवळ करायचं आहे सगळ्या कळ्या ह्या थोड्याशा जवळ करत करत आपण मोदकाचं तोंड बंद करायचं आहे आणि या पद्धतीने मोदक हा वळवून घ्यायचा आहे आता मोदकाच्या कळ्या अजून शार्प दिसाव्यात याकरता तुम्ही एखाद्या चमचाने या पद्धतीने कळ्या थोड्याशा अशा उभ्या करून घेऊ शकता नाही केल्या तरी काही फरक पडणार नाही अतिशय टेस्टी हे मोदक होतात एकदा नक्की करायला काही हरकत नाही मोदक तयार आहे तर आता अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते थोडंसं साजूक तूप लावत जा ही चिकट असते आणि कधी कधी चिकट कणिक आपल्या बोटाला चिटकू शकते त्यावेळेस व्यवस्थित कळ्या पडाव्यात याकरता थोडंसं सा साजूक तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मोदकाला अकऱ्या कळ्या घालून घ्यायचं आहेत तर व्यवस्थित कळ्या आपण पाडून घेतलेल्या आहेत आता मोदकामध्ये सारण किती भरावं तर सारण खूप जास्त भरलं तर मोदक फुटण्याची शक्यता असते त्यामुळं कधीही थ्री फोर्थ म्हणजे साधारणतः एक चमच्यावर किंवा थोडंसं जर चमचा लहान असेल तर एक ते दीड चमचा सारण तुम्ही भरू शकता आता व्यवस्थित या पद्धतीने मोदक बंद करून घ्या प्रत्येकांची मोदक करण्याची पद्धत वेगवेगळी असते कदाचित यापेक्षाही सुंदर कळ्या तुम्ही घालू शकता तर अगदी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आणि झटपट मोदक करता येतील असे हे मोदक आहेत एकदा काही सारण बनवून ठेवलं तर पटापट पत तुम्ही या प्रकारचे मोदक बनू शकता आता इथे आपण सगळ्यात शेवटची जी लाटी होती ती लाटून घेतली आहे आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं आहे आणि ही करंजी तयार केली आहे तर या पद्धतीने मी एका वाटीपासनं आणि चार चमचे रव्याचा वापर करून जी कणिक मळून घेतली होती त्यापासनं अकरा कळीचे अकरा मोदक आणि याचबरोबर मुरड घातलेली एक करंजी आपण इकडे तयार केलेली आहे मुरड किती सोपी आहे तुम्ही पाहू शकता जस्ट पाठीमागं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर लगेच ती फोल्ड करून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला ही मुरड घालून घ्यायची आहे खूप सोपं आहे मुरड घालणं एकदा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्कीच मुरड घालता येईल आता इथे आपले अकरा मोदक अकरा कळीचे तयार आणि एक करंजी तेल, तेल, तेल गरम आहे साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता पण इथे मी तेलच वापरलं आहे थोडासा कणकेचा गोळा टाकून बघा जर ती कणिक वर आली याचा अर्थ तेल गरम आहे खूप जास्त जर तेल गरम असेल तर मोदकाला अगदी लालसर कलर येतो यासाठी मिडियम गरम करा आणि गॅस हा मीडियमच ठेवा मीडियम गॅसवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत साधारणतः एका वेळेला चार ते पाच मिनटाचा वेळ लागतो जर मोदकाची पारी खूप जाड असेल तर मोदक तळायला वेळ लागतो यासाठी अगदी मीडियम टू लो गॅसवरच मोदक तळून घ्यावेत आता दुसऱ्या टप्प्यातील मोदकसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे अगदी घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं त्यापासनं अगदी स्वस्त आणि अगदी टिकाऊ हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवू शकता करंजी आणि बाकीचे मोदक आपण याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये तळून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता करंजीसुद्धा किती छान फुलली आहे व्यवस्थित फुगून आली आहे आणि याचा कलर गोल्डन कलर आलेला आहे मोदकांचा मस्त मोदक तयार आहेत मस्त तळलेसुद्धा गेलेले आहेत आणि सगळ्या कळ्यासुद्धा किती छान उमटून आलेल्या आहेत तळल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता आपली ही करंजी तयार आहे पहा किती अशी पोगर आपली करंजी तयार तर नक्की ट्राय करा कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा